क्यूआर कोड स्टिकरचा तुटवडा निर्माण झाली असून या मोहिमेला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्यूआर कोड स्टिकर्स आरटीओ कार्यालयात उपलब्ध नसल्यानं 2 ते 3 हजार रिक्षा चालकांचे क्यूआर कोड स्टिकर्स संबंधी अर्ज कार्यालयात पडून असल्यानं सुरू केलेली योजना बारगळली असल्याचं दिसून येत आहे. ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांकडून प्रवाशांसोबत अरेरावी आणि असभ्य वर्तन केल्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरण समितीनं संपूर्ण राज्यभर रिक्षा टॅक्सी कूल कॅब अशा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये परवानाधारक चालक याची माहिती असलेले स्टिकर्स लावण्याचा निर्णय घेतला होता. वाहनाचा क्रमांक, परवाना क्रमांक, वैधता, आपत्कालीन मदतीसाठी आणि तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि मोबाईल ॲप दर्शवणारे क्यूआर कोड असलेले स्टिकर्स प्रवाशांना सहज दिसेल अशा पद्धतीने लावण्याचं हे अभियान आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने राज्यात सर्वप्रथम पुढाकार घेतला. स्टिकर्स न लावणाऱ्या चालकांना दंडात्मक कारवाईची तरतूद आरटीओ कार्यालयाने केली आहे. परंतु या स्टिकर्सच औरंगाबाद आरटीओ कार्यालयात उपलब्ध नसल्यानं 2 ते 3 हजार रिक्षा चालकांचे अर्ज कार्यालयात पडून आहेत. हे स्टिकर्स उपलब्ध कधी आणि केव्हा होईल हे जरी सांगता येत नसलं तरी कार्यालयाने पहिल्या गुन्ह्यासाठी 1 हजार रुपये दंड किंवा 5 दिवस परवाना निलंबित, दुसऱ्या गुन्ह्यासाठी 3 हजार रुपये दंड किंवा 10 दिवस परवाना निलंबित आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये दंड किंवा 15 दिवस परवाना निलंबित करण्याची तरतूद केली आहे. यामुळे औरंगाबाद आरटीओ कार्यालयाच्या दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती झाली असल्याचं दिसून येत आहे.